विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सोनटक्के सर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील 7वे प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणातील दिलेल्या निर्देशकांशी निगडीत बिंदू स्थापन करणे आणि सराव संच 7.1 मधील उदाहरण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवातीला आपण दिलेल्या निर्देशकांशी निगडीत बिंदू स्थापन करणे हा घटक अभ्यासू. यामध्ये आपण एक सुरुवातीला उदाहरण दाखल बिंदू कसे स्थापन करायचे ते पाहूया. समजा पी ऑफ 4-3 व क्यू ऑफ -2-2 हे बिंदू स्थापन करावयाचे आहेत. आता आपल्याला हे दोन बिंदू स्थापन करण्यासाठी आपण काही पायऱ्या अभ्यासणार आहोत. पा म्हणून बिंदू स्थापन करण्याच्या पायऱ्या, त्यामध्ये पहिली आहे प्रतलात एक्स अक्ष व वाय अक्ष काढा आणि आरंभ बिंदू दाखवा. आलेख कागदावर आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे दाखवणार आहोत. तसंच त्यांचा आरंभ बिंदू ओ चे निर्देशक 0-0 हे आलेख कागदावर दाखवलेले आहेत. यानंतर दुसरी पायरी आहे पी ऑफ 4-3 हा बिंदू दाखवण्यासाठी एक्स अक्षावरील 4 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून वाय अक्षाला समांतर रेषा काढा. आता या ठिकाणी पहा की आपल्याला हा जो बिंदू आहे पी ऑफ 4-3 या बिंदूमध्ये आपला एक्स निर्देशक काय आहे 4 आहे. म्हणून एक्स अक्षावर आपण 4 या बिंदूतून जाणारी काय करणार आहोत वाय अक्षाला समांतर रेषा काढणार आहोत की जी आकृतीमध्ये दाखवलेली आहे. कारण या ठिकाणी पी या बिंदूचा एक्स निर्देशक काय आहे 4 आहे. त्यानंतर पुढील पायरी आहे पा वाय अक्षावरील 3 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून एक्स अक्षाला समांतर रेषा काढा. आता या ठिकाणी पहा की पी या बिंदूचा वाय निर्देशक काय आहे 3 आहे. म्हणून वाय अक्षावर आपण 3 मधून काय करू एक्स अक्षाला समांतर रेषा काढू. ती आकृतीमध्ये लाल रंगाने दाखवलेली आहे. आता या दोन रेषा एकमेकींना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो छेदन बिंदू म्हणजेच बिंदू पी चे निर्देशक होय. चौथी पायरी आहे पा या दोन समांतर रेषांचा छेदन बिंदू म्हणजेच पी ऑफ 4-3 हा बिंदू होय. आकृतीत तो बिंदू पी ऑफ 4-3 हा दाखवलेला आहे. म्हणजेच बिंदू पी चे निर्देशक आलेख कागदावर एक्स निर्देशक 4 आणि वाय निर्देशक किती आहे 3 आहे. त्याचप्रमाणे क्यू ऑफ -2-2 हा बिंदू आपण काय करू स्थापन करूया. मग क्यू ऑफ -2-2 म्हणजे क्यू चा एक्स निर्देशक काय आहे -2 आहे. म्हणून आपण काय करू एक्स अक्षावर -2 या बिंदूतून वाय अक्षाला काय करू समांतर रेषा काढू की जी आपण या ठिकाणी निळ्या रंगाने दाखवलेली आहे. आणि क्यू या बिंदूचा वाय निर्देशक काय आहे 2 आहे. म्हणून वाय अक्षावर 2 या बिंदूतून आपण काय करू एक्स अक्षाला समांतर रेषा काढू. ती या पद्धतीने येईल. या दोन रेषा एकमेकींना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो छेदन बिंदू म्हणजेच बिंदू क्यू की ज्याचे निर्देशक -2 आणि 2 हे आहेत. यानंतर आपण एक उदाहरण पाहू. खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहेत ते लिहा. या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4, 5 असे आपल्याला एकूण 10 बिंदू दिलेले आहेत. ते बिंदू आपल्याला कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत हे दाखवायचे आहेत. आता यामध्ये आपण काय करू एक एक बिंदू घेऊ आणि तो कोणत्या चरणात आहे आपण दाखवू. याची उकल लिहित असताना सुरुवातीला आपण एक सारणी काढू की ज्यामध्ये आपण काय करणार आहोत या ठिकाणी निर्देशक जो दिलेला आहे आपल्याला ते निर्देशक लिहिणार आहोत आणि तो कोणत्या चरणात आहे किंवा कोणत्या अक्षावर आहे हे आपण लिहिणार आहोत. आपला पहिला निर्देशक काय आहे 5-3 हा आहे. मग समजा जर आपण आलेख कागदावर पाहिलं तर या बिंदूचा एक्स निर्देशक काय आहे 5 आहे. म्हणजे तो या ठिकाणी येईल.
आणि वाय निर्देशक काय आहे, दोन्ही पण धन आहेत, 5-3 म्हणजे तो कोणत्या चरणात येईल, अगदी बरोबर तो येईल चरण 1 मध्ये. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आहेत -2-4 म्हणजे या ठिकाणी एक्स अक्षावर -2 आणि वाय किती आहे निर्देशक 4 आहे म्हणून तो बिंदू कोणत्या चरणामध्ये येईल, बरोबर चरण 2 मध्ये. यानंतर आपला तिसरा बिंदू आहे पा 2-5 हे त्या बिंदूचे निर्देशक दिलेले म्हणजे एक्स काय आहे धन आहे आणि वाय काय आहे -5 आहे म्हणजे तो बिंदू कोणत्या चरणामध्ये येईल, बरोबर चरण 4 मध्ये तो बिंदू येईल. तसंच आपल्याला चौथ्या बिंदूचे निर्देशक 0 आणि 4 दिलेले म्हणजे एक्स निर्देशक काय आहे 0 आहे तो इथं येईल आरंभ बिंदू आणि वाय निर्देशक काय आहे 4 आहे म्हणजे तो वाय अक्षावर कुठे येईल, वरच्या दिशेने येईल म्हणून तो बिंदू कुठं आहे, वाय अक्षावर आहे म्हणून त्याचं उत्तर आलं वाय अक्ष. त्याच पद्धतीने आपल्याला पाचवा बिंदू जो दिलेला आहे तो -3 आणि 0 म्हणजे एक्स अक्षावर किती आहे -3 आणि वाय निर्देशक किती आहे 0 म्हणजे तो बिंदू कुठं झाला आपला, एक्स अक्षावर झाला म्हणून उत्तर काय येईल, एक्स अक्ष. याच पद्धतीने आपण बिंदू 6 जो आहे की जो ज्याचे निर्देशक -2 आणि 2.5 आहे, -2 म्हणजे वाय अक्षाच्या डावीकडे आणि -2.5 आहे म्हणजे तो या चरणात आहे आणि हे चरण कोणतं आहे, हे चरण 2 आहे म्हणून याचं उत्तर काय आलं, चरण 2. यानंतर सातव्या बिंदूचे निर्देशक आपल्याला माहित आहे काय आहेत, 5 आणि 3.5. मग या ठिकाणी 5 हा एक्स निर्देशक म्हणजे धन आहे म्हणजे तो वाय अक्षाच्या उजव्या बाजूला येईल आणि वाय निर्देशक सुद्धा काय आहे धन आहे तो एक्स अक्षाच्या वरच्या बाजूला येईल म्हणजे तो बिंदू कोणत्या चरणामध्ये असेल, बरोबर पहिल्या चरणामध्ये असेल म्हणून उत्तर काय आलं, चरण 1. तसंच उदाहरण 8 मध्ये आपल्याला -3.5 हा एक्स निर्देशक आणि 1.5 हा काय आहे वाय निर्देशक आहे, वजा म्हणजे वाय अक्षाच्या डावीकडे ऋण संख्या एक्स अक्षावर आणि वाय निर्देशक 1.5 आहे म्हणजे तो आला वरच्या बाजूला म्हणून या बिंदूचे म्हणून हा बिंदू कोणत्या चरणात आहे, बरोबर चरण 2 मध्ये आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 9वा निर्देशक जो दिलेला आहे, 9वा बिंदू जो दिलेला आहे त्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 आहे म्हणजे तो आरंभ बिंदू आणि वाय निर्देशक काय आहे ऋण आहे म्हणजे तो खालच्या बाजूला येईल ऋण 4 म्हणून तो बिंदू कोणत्या अक्षावर झाला, बरोबर वाय अक्षावर झाला म्हणून त्याचं उत्तर काय आलं, वाय अक्ष. आणि 10वा निर्देशक आपल्याला 2-4 हे दिलेले आहेत, 2 हा धन आहे आणि -4 हा काय आहे ऋण आहे म्हणून धन ऋण हे कोणत्या चरणात येतं, बरोबर चौथ्या चरणामध्ये येतं म्हणून तो बिंदू कोणत्या चरणात आहे, चौथ्या चरणात आहे. या पद्धतीने आपण दिलेले बिंदू कोणत्या चरणात आहेत किंवा कोणत्या अक्षावर आहेत हे लिहू शकतो. यानंतर आपण सराव संच 7.1 मधील उदाहरण अभ्यासू पा. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा. या पद्धतीचं उदाहरण आताच आपण एक पाहिलेलं आहे. या ठिकाणी फक्त त्या बिंदूंना नावं दिलेली आहेत, ए -3.2, बी -5.2, के 3.5. या पद्धतीने आपल्याला क्यू पर्यंतचे बिंदू दिलेले आहेत आणि त्याचे निर्देशक दिलेले आहेत. आता याची उकल पाहत असताना किंवा याचं उत्तर लिहिताना आपण या उदाहरणाच्या अगोदरचं उदाहरण जे पाहिलं त्याच पद्धतीने त्या बिंदूचे निर्देशक आणि तो कोणत्या चरणात आहे याच पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. आता पहिला बिंदू जो दिलेला आहे आपल्याला तो म्हणजे ए -3.2 म्हणजे बिंदू ए चे निर्देशक -3 आणि 2 हे आहेत म्हणून आपण जर पाहिलं आलेख कागदावर -3 म्हणजे या ठिकाणी येतो -3
आणि दोन दोन म्हणजे तो कुठे येईल, वरच्या बाजूला येईल, म्हणजे तो बिंदू कोणता झाला, कोणत्या चरणामध्ये आहे, बरोबर तो बिंदू आहे चरण दोन मध्ये. तसंच आपल्याला बिंदू बी चे निर्देशक वजा पाच वजा दोन, आता या ठिकाणी आपण चिन्हांवरून पण काय करू शकतो, तो बिंदू कोणत्या चरणात आहे हे सांगू शकतो. मग ऋण ऋण हे कोणत्या चरणाचं चिन्ह आहे, ऋण ऋण हे तिसऱ्या चरणाचं चिन्ह आहे, म्हणून तो बिंदू तिसऱ्या चरणात आहे. तसंच आपल्याला के बिंदूचे निर्देशक 3.5 आणि 1.5 असे दिलेले आहे. आता या बिंदूचा एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक दोन्ही पण काय आहेत, धन आहेत. मग धन धन हे कोणत्या चरणाचं चिन्ह आहे, हे पहिल्या चरणाचं चिन्ह आहे, म्हणून के हा बिंदू चरण एक मध्ये येईल. तसंच आपल्याला बिंदू डी चे निर्देशक 2, 10 म्हणजे एक्स निर्देशक 2 आणि वाय निर्देशक दिलेला आहे 10 दिलेला आहे, म्हणजे दोन्ही पण निर्देशक कसे आहेत, धन आहेत, म्हणून तो बिंदू पहिल्या चरणात येईल, म्हणून उत्तर काय येईल, चरण एक. तसंच आपल्याला बिंदू ई चे निर्देशक 37 आणि 35, त्यामध्ये महत्वाचं काय आहे की दोन्ही निर्देशकांचे चिन्ह काय आहेत, धन आहेत, म्हणून हा बिंदू म्हणजेच बिंदू ई हा सुद्धा काय येईल, पहिल्या चरणामध्ये येईल. आपल्याला एफ या बिंदूचे निर्देशक काय दिलेले आहेत, 15 आणि -18 म्हणजे धन आणि ऋण. जर आपण पाहिलं तर धन या बाजूला आणि ऋण या बाजूला, म्हणून कोणत्या चरणाचं चिन्ह हे धन ऋण आहे, बरोबर चरण चारचं चिन्ह हे धन ऋण आहे, म्हणून तो बिंदू चौथ्या चरणामध्ये येईल. तसंच उर्वरित जे बिंदू आहेत, जी या बिंदूचे निर्देशक 3-7 म्हणजे धन ऋण, परत धन ऋण म्हणजे चरण चौथं, म्हणून याचं उत्तर काय येईल, चरण 4. यानंतर एच या बिंदूचे निर्देशक आपल्याला 0-5 हे दिलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की 0 म्हणजे एक्स अक्षावर 0 आणि -5 म्हणजे तो काय येईल, खालच्या बाजूला -5, म्हणून तो बिंदू कोणत्या अक्षावर येईल, बरोबर तो बिंदू येईल वाय अक्षावर, म्हणून त्याचं उत्तर काय आलं, वाय अक्ष. तसंच आपल्याला एम या बिंदूचे निर्देशक 12-0 म्हणून या ठिकाणी 12 हे एक्स अक्षावर आणि 0 म्हणजे वाय निर्देशक काय आहे, 0 आहे. जर कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0 असेल तर तो बिंदू कुठे असतो, एक्स अक्षावर असतो, हे आपण अभ्यासलेलं आहे, म्हणून तो बिंदू एक्स अक्षावर आहे. तसंच एन या बिंदूचे निर्देशक 0-9, आता या ठिकाणी पहा एक्स निर्देशक 0 म्हणजे जर कोणत्याही बिंदूचा एक्स निर्देशक 0 असेल तर तो बिंदू कुठे असतो, वाय अक्षावर असतो, म्हणून एन हा बिंदू कुठे आहे, वाय अक्षावर आहे. तसंच आपल्याला पी या बिंदूचे निर्देशक 0-2.5, एक्स निर्देशक 0 वाय निर्देशक 2.5, या ठिकाणी सुद्धा एक्स निर्देशक 0 आहे, एक्स निर्देशक 0 असेल तर तो बिंदू कुठे असतो, वाय अक्षावर असतो, म्हणून उत्तर काय येईल, वाय अक्ष. आणि क्यू हा शेवटचा जो बिंदू आहे की ज्याचे निर्देशक ऋण ऋण, म्हणजे एक्स निर्देशक पण ऋण आहे आणि वाय निर्देशक पण काय आहे, ऋण आहे, म्हणून ऋण ऋण हे कोणत्या चरणाचं चिन्ह आहे, बरोबर तिसऱ्या चरणाचं, म्हणून याचं उत्तर येईल चरण 3. यानंतर आपण 7.1 मधील दुसरं उदाहरण अभ्यासू पाहू. खालील बिंदू कोणत्या चरणात असतील, त्यामध्ये पहिला आहे ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. मग आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपण आलेख कागदाची काय करू, थोडक्यात मदत घेऊ. याच उत्तर लिहिताना आपण जर पाहिलं की ज्या बिंदूचे दोन्ही निर्देशक धन आहे, आरंभ बिंदू पासून उजवीकडे एक्स अक्षावर कोणते निर्देशक असतात, धन निर्देशक असतात, की जे मी लाल किरणाने दाखवलेलं आहे, आणि एक्स अक्षाच्या वर वाय अक्षावर धन निर्देशक असतात. या प्रतलात येणाऱ्या सर्व बिंदूंचे दोन्ही निर्देशक काय असतात, धन असतात, फक्त एक्स आणि वाय अक्षावरील बिंदू सोडून, म्हणून इथं काय येईल, चरण एक, म्हणून याचं उत्तर काय आलं, चरण एक मधील सर्व बिंदूंचे दोन्ही निर्देशक
काय असतात? धन असतात. दुसरा आहे पा, यातील ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत असे बिंदू कोणत्या चरणात असतील? याचं उत्तर लिहिताना आपण जर पाहिलं तर आपण एक्स अक्षावर ऋण हे वाय अक्षाच्या डावीकडे की जे आकृतीमध्ये निळ्या किरणाने दाखवलेलं आहे आणि एक्स अक्षाच्या खाली काय असतात? ऋण निर्देशक असतात वाय अक्षावर. म्हणून हे जे चरण आहे या चरणामधील सर्व बिंदूंचे दोन्ही निर्देशक काय असतात? ऋण असतात. आपण आकृतीमध्ये ते चरण तीन हे दाखवलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? चरण तीन मधील सर्व बिंदूंचे निर्देशक दोन्ही निर्देशक काय असतात? ऋण असतात. तिसरा प्रश्न आहे, ज्यांचा एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण आहे असे बिंदू कोणत्या चरणात असतील? पा, आता या ठिकाणी याचं उत्तर लिहिताना आपल्याला ज्यांचा एक्स निर्देशक धन म्हणजे एक्स अक्षावर मी तो भाग पिवळ्या किरणाने दाखवलेला आहे आणि वाय निर्देशक ऋण म्हणजे एक्स अक्षाच्या कुठे आला तो? खाली आला. दोन्ही किरण पिवळ्या रंगाने दाखवलेले म्हणजे हे जे चरण आहे या चरणातील सर्व बिंदूंचे एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक काय असतात? ऋण असतात. आकृतीत ते पिवळ्या रंगाने चौथं चरण हे दाखवलेलं आहे म्हणून याचं उत्तर काय येईल? चरण चार. यानंतर चौथा प्रश्न आहे, ज्यांचा एक्स निर्देशक ऋण व वाय निर्देशक काय असतो? धन. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण पाहिलं की ज्यांचा एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक काय असतो? धन असतो. आकृतीमध्ये वाय निर्देशक धन जांभळ्या रंगाने वरच्या बाजूला दाखवलेला आहे आणि एक्स अक्षावर ऋण संख्या ह्या वाय अक्षाच्या डाव्या बाजूला दाखवलेल्या आहे म्हणजे हे जे चरण आहे या चरणाचा एक्स निर्देशक काय असतो? ऋण असतो आणि वाय निर्देशक काय असतो? धन असतो. म्हणून आकृतीमध्ये ते चरण कुत्व आहे दुसरं आहे की जे जांभळ्या रंगाने दाखवलेलं आहे. तर काय येईल? चरण दोन. यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया, प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा. यामध्ये आपल्याला एल एम एन पी क्यू एस आणि टी या बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत आणि हे बिंदू आपल्याला आलेख कागदावर काय करायचे आहेत? स्थापन करायचे आहेत. चला तर मग याचं काय करू? आपण उत्तर पाहू. सुरुवातीला आपण एक्स आणि वाय अक्ष काढून घेऊ. आता यामध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे प्रतलामध्ये दाखवलेले आहेत. मग आपला जो पहिला बिंदू आहे एल ऑफ वजा दोन चार म्हणजे एल चा एक्स निर्देशक किती आहे? वजा दोन आहे. म्हणून आपण काय करू? एक्स अक्षावरील वजा दोन मधून आपण वरच्या बाजूला चार या अंतरापर्यंत काय करू? एक रेषा काढू आणि वाय निर्देशक चार आहे म्हणून आपण काय करू? वजा दोन या अंतरावर एक्स अक्षाला समांतर रेषा काढू. आता हे दोन बिंदू ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो झाला बिंदू एल की ज्याचे निर्देशक काय आहेत? वजा दोन आणि चार हे आहेत. या ठिकाणी एक्स निर्देशक किती आहे? वजा दोन या पद्धतीने आणि वाय निर्देशक किती आहे? चार. यानंतर एम बिंदूचे निर्देशक आपल्याला पाच सहा दिलेले आहे म्हणून वाय अक्षावर आपण पाच पासून किती पर्यंत? सहा पर्यंत एक रेषा काढली आणि या वाय अक्षावरील सहा बिंदूतून आपण काय केली? एक्स अक्षाला समांतर रेषा काढली. या दोन रेषा एकमेकींना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो झाला बिंदू एम की ज्याचे निर्देशक पाच आणि सहा हे आहेत. त्याच पद्धतीने एन वजा तीन वजा चार. मग वजा तीन म्हणजे एक्स अक्षावरील वजा तीन आणि वजा चार आहे म्हणजे खालच्या बाजूला घेऊ आपण म्हणजे तो कुठपर्यंत येईल? वजा चार पर्यंत येईल. या पद्धतीने म्हणजे हा जो बिंदू मिळाला आपल्याला तो बिंदू मिळाला बिंदू एन. या पद्धतीने आपण काय करू शकतो? बिंदू स्थापन करू शकतो. तसंच पी या बिंदूचे निर्देशक आपल्याला दोन वजा तीन दिलेले आहे दोन आणि दुसरं काय आहे? वजा तीन म्हणजे तो कुठे येईल? खालच्या बाजूला. म्हणून हा बिंदू कुठे येईल? या ठिकाणी येईल पी बिंदू की ज्याचे निर्देशक काय आहेत?
2 - 3 हे आहेत. यानंतर आपण क्यू हा बिंदू स्थापन करू की ज्याचे निर्देशक 6 - 5 आहेत. 6 म्हणजे x अक्षावर 6 या ठिकाणी आणि y अक्षावर कुठं 5 या ठिकाणी. म्हणून क्यू या बिंदूचे निर्देशक 6 - 5 हे बिंदू क्यू ने दाखवलेले आहेत. आणि s ऑफ 7 - 0 यानंतर आपण s हा बिंदू स्थापन करूया. पहा s या बिंदूचा x निर्देशक 7 आणि y निर्देशक काय आहे 0 आहे. म्हणून x अक्षावर 7 आणि y निर्देशक 0 आहे म्हणजे तो बिंदू कुठे येईल x अक्षावर येईल. या ठिकाणी s हा बिंदू की ज्याचे निर्देशक 7 - 0 म्हणजे y निर्देशक काय आहे 0 आहे म्हणून तो निर्देशक कुठे येईल x अक्षावर येईल. आणि t या बिंदूचे निर्देशक आपल्याला 0 - 5 दिलेला आहे म्हणजे x अक्षावर 0 आणि y वर 5 म्हणून t हा बिंदू कुठे येईल y अक्षावर येईल कारण त्याचा x निर्देशक काय आहे 0 आहे आणि y निर्देशक काय आहे 5 आहे.